ज्याला आपत्तीच्या काळातही आणि संकटाच्या परिस्थितीतही स्वतःचा संयम राखता येतो, शांत डोक्याने विचार करता येतो, तोच व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होतो आणि त्याच व्यक्तीला आपण रिअल वॉरियर असं म्हणत असतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. सध्या जे काही वातावरण सुरू आहे, परीक्षेची तारीखही येत नाही आहे, आपली परिस्थिती तर बदलत नाही आहे, आपला संघर्ष संपत नाही आहे, बरेचसे निकाल पेंडिंग आहेत आणि ते निकाल न लागल्यामुळे बरेच विद्यार्थी नैराश्यामध्ये जात आहेत, तर या सगळ्या गोष्टींवरती मी वारंवार बोलत आलेले आहे. बट तरीसुद्धा काही विद्यार्थी आहेत जे या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचा संयम राखत आहेत, आपल्या अभ्यासावरती फोकस करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी असे सुद्धा आहेत की जे हा संयम राखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. बट काहींची मात्र फार मोठी कसरत होती आहे, कारण कितीही ठरवलं, कितीही मनाने जिद्द ठरवली, कितीही पक्क केलं, तरीसुद्धा काही वेळेला हे टेन्शन, आजूबाजूचं वातावरण जे आहे ते आपल्यावरती इतकं जास्त हावी होतं की आपण स्वतःला कंट्रोल नाही करू शकत. आपल्याला कळत नाही की आपण कुठेतरी भरकटत चाललो आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा समजतच नाही की आयुष्यात काय चाललं आहे. आज एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते. कदाचित ती स्टोरी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या जी काही परिस्थिती आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी खूप जास्त मदत करेल, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करेल. कारण आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला दृष्टिकोन बदलण्याची. एक फॅमिली, ज्या फॅमिलीमध्ये फक्त वडील आणि त्यांचे दोन मुलं एवढीच फॅमिली आहे, आई एक्सपायर झालेली आहे, आता ते जे वडील होते ना, त्यांना फार जास्त सवय होती दारू पिण्याची, म्हणजे ज्याला आपण दारुडा माणूस म्हणतो, जो 24/7 नशेमध्ये असतो, अशा प्रकारचे ते वडील. ही दोन मुलं त्याच वडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेली, पण ज्यावेळेला ही दोन्ही मुलं मोठी झाली त्यावेळेला या दोन्ही मुलांमध्ये सुद्धा जमीन आसमानचा फरक होता. म्हणजे एक मुलगा तो त्याच्या बापाप्रमाणे सेम दारुडा झालेला होता, नशेमध्ये राहायचा आणि त्याला कुठल्याही गोष्टीशी काहीही घेणं देणं नसायचं, स्वतःच्या जबाबदारीची जाणीव त्याला नसायची. पण त्याच ठिकाणी दुसरा मुलगा पाहिला तर तो मात्र अतिशय, म्हणजे त्यांनी स्वतःचं आयुष्य बदलवायचं ठरवलेलं होतं. त्यांनी आहे ही परिस्थिती माझी कशी बदलता येईल, त्याच्यासाठी मला काय करता येईल, याच्यासाठी काम करायचं ठरवलेलं होतं. आणि त्याने आयुष्यात कधीही दारूलाच काय, कुठल्याही प्रकारच्या नशेला स्पर्श करणं तर सोडा, पण त्याचा विचारसुद्धा त्यांनी केलेला नव्हता. मग लोकांनाही आश्चर्य वाटायचं की एकाच घरात वाढलेली ही दोन्ही मुलं इतकी वेगळी कशी काय असू शकतात. आणि मग एका माणसाला राहावलं नाही आणि शेवटी त्यांनी त्या दोन्ही भावांना भेटायचं ठरवलं. त्याने जो मुलगा दारू पीत होता त्याला एक प्रश्न विचारला की तू असा का झालास, म्हणजे तुझे वडील इतके दारू पित आहेत तर तू असा का झालास. त्या मुलाने उत्तर दिलं, कारण मी माझ्या वडिलांना पाहतच लहान असा मोठा झालो आहे, म्हणून मी असा झालो. सेम प्रश्न त्या माणसाने दुसऱ्या मुलाला सुद्धा विचारला की तुझे वडील इतके दारू पितात, मग तू असा कसा काय झालास, इतका सभ्य आणि इतका निरागस, किंवा प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करणारा, किंवा आत्तापर्यंत कुठलीही नशा न केलेला कसा झाला. त्याच्यावरती त्या मुलाने उत्तर दिलं, कारण मी माझ्या वडिलांना पाहतच लहानाचा मोठा झालो. एक गोष्ट लक्षात येते, त्या दोन्हीही मुलांचं उत्तर सेम होतं. दोन्हीही मुलं आपल्या वडिलांना पाहतच मोठी झाली होती, मात्र एकाने हा विचार केला की माझा बाप दारू पितोय तर मी सुद्धा दारू पिणार, बट दुसऱ्याने हा विचार केला की माझा बाप आधीपासून दारू पितोय आणि त्याच्यामुळे जर माझ्या घरची परिस्थिती ही असेल तर मला कधीही व्यसन करायचं नाही आहे, कारण मला माझ्या आयुष्याचे हाल असे करून घ्यायचे नाही आहेत. आता या गोष्टीतून तुम्ही काय शिकला? तुम्ही ज्या परिस्थितीमधून आत्ता जात आहात, तुम्ही ज्या फेजमधून जात आहात, ज्या स्ट्रगलमधून जात आहात, त्याच स्ट्रगलमधून हजारो लाखो विद्यार्थी सध्या जात आहेत, पण तुम्ही त्या परिस्थितीकडे कशा पद्धतीने पाहता याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. काही विद्यार्थी ज्यावेळेला त्यांची परिस्थिती फार गरीब असते त्याच्याकडे अडथळा म्हणून पाहतात की अरे माझी परिस्थिती गरीब आहे, मी काम नाही केलं तर माझं शिक्षण पूर्ण नाही होणार, मला घरून पैसे देत नाही आहेत, मी नाही शिकू शकत कारण मला काम करणं गरजेचं आहे. पण त्याच वेळेला काही विद्यार्थी असा विचार करत असतात की माझी परिस्थिती गरीब आहे, जर मी काम नाही केलं तर मला पैसे मिळणार नाहीत, माझे घरचे मला पैसे देऊ शकणार नाहीत, म्हणून मला काम करत अभ्यास करायचा आणि ही परिस्थिती बदलायची. म्हणजे एकीकडे एक विद्यार्थ्यांचा गट असतो जो परिस्थितीला अडथळा मानतो आणि एकीकडे दुसरा विद्यार्थ्यांचा गट असतो जो या परिस्थितीला संधी आणि स्वतःच्या प्रेरणेचा स्रोत मानत असतो. सेम गोष्ट ज्यावेळेला परीक्षा पुढे जाते, परीक्षेची तारीख नक्की नसते, परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे गेलेली असते आणि कुठलीही जाहिरात नाही आहे,
त्यावेळेला काही मुलं असं म्हणतात की खूप जास्त वेळ आहे किंवा परीक्षेची तारीख निश्चित नाही आहे, माझं मन अभ्यासामध्ये लागत नाही आहे, माझा अभ्यास होत नाही आहे. पण त्याच वेळेला असं काही मुलं म्हणत असतात की परीक्षा पुढे गेली आहे, ही तर माझ्यासाठी एक संधी आहे. म्हणजे जसं मी कालच्या लेक्चरमध्ये पण बोलले होते की यापूर्वी जर परीक्षा झाली असती, म्हणजे ठरलेल्या तारखेला जर परीक्षा झाली असती आणि तेव्हा जर माझा अभ्यास 50% होता, तर आत्ता जो वाढवून मिळालेला वेळ आहे याच्यामध्ये मी प्रयत्न करेन की माझी 50%ची तयारी 70-80% कशी जाईल. म्हणजे सेम सिच्युएशन आहे पण दोन वेगळ्या व्यक्ती दोन वेगळ्या पद्धतीने विचार करत आहेत. असंच आणखी एक जर उदाहरण आपण घेतलं की अपयश आल्यानंतर काही लोक डिप्रेशनमध्ये जातात की मी अपयशी का झालो, माझ्या नशिबात हेच लिहिलं आहे का, माझ्याच्याने काहीच होणार नाही का, मी कुठल्याच कामाचा नाही आहे का. इतके नकारार्थी आणि नकारात्मक आणि इतके निगेटिव्ह विचारांनी ते भरले जातात की ते डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना असं वाटतं की माझ्या या जगात या आयुष्यात येऊनच काही फायदा नाही आहे, म्हणजे मी नालायक असल्यासारखं आहे, माझं काहीच काम नाही आहे किंवा मी काहीच करू नाही शकणार, मी काहीच कमवू नाही शकणार. पण त्याच वेळेला दुसरे लोक असतात जे अपयशी झाल्यानंतर असं म्हणतात की हां ठीक आहे, माझ्या अपयशाने मला एक धडा दिला आहे की माझी चूक कुठे झाली, ती चूक सुधारण्यासाठी मला एक संधी दिली आहे. आणि जर मी आत्ता अपयशी झाल्यानंतर मला इतक्या लोकांनी हिणवले तर मी अशा पद्धतीने यश मिळवून दाखवेन की हेच सगळे लोक उद्या माझं जय जयकार करतील. सो तुम्ही स्वतःला कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवता, तुम्ही तुमचा दृष्टिकोन कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा कसा ठेवता, याच्यावरती तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काय घडणार आहे हे ठरलेलं असतं. आणि म्हणून कुठलीही घटना, कुठलीही सिच्युएशन ज्यावेळेला तुमच्यासोबत घडते त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्या सिच्युएशनमध्ये तुमच्यासाठी चांगलं असणारं काय दडलं आहे हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. मी एक खूप छान व्हिडिओ अपलोड केला होता वॉरियर ऑफिसर 2.0 आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे मी सांगितलं होतं की एकच सिच्युएशन जिथे एकाच फॅमिलीमधले दोन मेंबर्स कसं डिफरंटली विचार करतात. म्हणजे मुलाचा ॲक्सिडेंट झाला तर वडील या गोष्टीसाठी रडत आहेत की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि गाडी पूर्णपणे बरबाद झाली, पण त्याच वेळेला आई येऊन म्हणते की आपला मुलगा सुखरूप बचावला, म्हणजे गाडी पूर्ण डॅमेज झाली तरीसुद्धा आपला मुलगा सुखरूप बचावला. ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात, त्याच्यातली एक बाजू तुम्हाला नेहमी मागे खेचण्याचा, तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला जर तुम्ही दुसरी बाजू पाहिली तर ती बाजू तुम्हाला पुढे जाण्यासाठी नेहमी सपोर्ट करणारी असते. मी एक खूप छान लाईन वाचली की वयाने तर त्याची सफर, त्याचा जो प्रवास आहे तो पूर्ण केला आणि आम्ही मात्र एकाच गोष्टीच्या मागे किंवा एकाच गोष्टीची वाट बघत आहे तिथेच उभे आहोत. डेफिनेटली वय ही लाईफमधली अशी गोष्ट आहे जी जात राहते, ती वाढत राहते, ती परत कधीच येत नाही. पण त्या वयासोबत आपल्याला काहीतरी शहाणपण येत असतं, जे काही अनुभव आपल्याला येत असतात त्याच्यातून आपण काहीतरी शिकणं गरजेचं असतं आणि ते डे टू डे लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं गरजेचं असतं. फक्त एखादा व्हिडिओ पाहिला, ऐकला आणि तेवढ्यापुरतं ते मोटिवेशन मिळालं आणि परत उठून आहे तेच जर सुरू होत असेल तर आपण कुठेतरी चुकतो आहे याची जाणीव स्वतःला होणं गरजेचं असतं. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपलं कुठे चुकतं आहे हे फाइंड आउट करा आणि ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करा. मी पाठीमागे एकदा 100 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटना एक टास्क दिलं होतं की तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या चुका ज्या आहेत त्या सगळ्या चुका लिहा एका पेपरवरती आणि मला सेंड करा. पण त्याच्यानंतर त्यांनी त्या चुका होऊ नये याच्यासाठी किती प्रयत्न केला आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं होतं. कारण बऱ्याचदा आपण चुका करतो, आपण चुका केल्यात हे आपण लिहूनही काढतो, आपल्याला समजतं ही चुकलं आहे कुठे, पण ती चूक दुरुस्त करण्यासाठी आपण खरंच पावलं उचलतो का, आपण आवश्यक ते प्रयत्न करतो का हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं. प्रत्येक वेळी दुसऱ्याने येऊन आपल्याला सांगणं आवश्यक नसतं, कधीकधी आपणसुद्धा स्वतःचं निरीक्षण करायचं असतं, कधीकधी आपणसुद्धा स्वतःला पाहायचं असतं की आपण नक्की काय करतो आहे. आणि अजून एकदा सांगते, तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल, भविष्य बदलायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दृष्टिकोन बदला. आयुष्य नक्की बदलतं आणि तुमचं भविष्यसुद्धा नक्की बदलेल. आजचा हा व्हिडिओ त्या स्टुडंटसाठी होता ज्यांना कुठेतरी सततचं येणारं अपयश असेल किंवा अनिश्चितता असेल किंवा घरच्या अडचणी असतील किंवा लाईफमधले इतर प्रॉब्लेम्स असतील ज्याच्यामुळे कुठेतरी असं फील होत आहे की आपण डिप्रेशनकडे चाललो आहे किंवा आपल्याने काहीच होणार नाही किंवा आपलं आयुष्य कधीच बदलणार नाही. त्या मुलांना एक नवीन उभारी मिळावी, किमान एक वेगळा विचार करण्याचा संधी मिळावी किंवा एक वेगळा विचार करून पाहण्याचा विचार तरी त्यांच्या डोक्यात यावा याच्यासाठी हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा,
त्यासोबत शेअरसुद्धा करा. आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा तुमच्या डोक्यामध्ये असे कुठले विचार सुरू असतील तर निश्चितपणे मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अर्थातच जसं मी सांगितलं, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.